कोणत्या मागण्या आहेत आणि काय समस्या आहेत, पुढील पवित्रा काय असणार, आंदोलन कशासाठी होतं? गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हे त्यांच्या आरक्षणाची लढाई लढतोय. विविध प्रकारची आंदोलनं संपूर्ण राज्यात झाली, मोठमोठी आंदोलनं झाली. त्या समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथील जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले. एका छोट्याशा गावामधून ते राज्यव्यापी आंदोलन चालवतात आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चालतं. आणि त्याचबरोबर सत्ता पक्षातले असतील, विपक्षातले असतील, सर्व मंडळी त्या ठिकाणी आहेत. परंतु शासनाला याबाबत काय गांभीर्य नाही. जरांगे पाटीलची तब्येत खालवत आहे आणि जरांगे पाटील यांनी कालपासून पाणी आणि औषधी घेण्याचं टाळतं आहे आणि हे आंदोलन तीव्र झालेलं आहे. म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने, मुस्लिम आरक्षण संघ समितीच्या वतीने जरांगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत मुस्लिम समाजातर्फे हे पाठिंबा दर्शवण्याचं इथे हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विविध प्रकारची आंदोलनं राज्यात झाली, त्याच प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने केलेले आहे. मुस्लिम समाजाला बी शिक्षण, आरक्षण, संरक्षण मिळावं या मागणीसाठी मोठमोठे मोर्चे निघाले. परंतु शासनाने त्याची दखलही घेतली नाही, शासनाने त्याच्यावरचे भ्रय काढले नाही. सत्ता कोणाचीही असो, सत्ता पक्ष कोणाचाही असो, शासनाचं कर्तव्य असतं की ते जनतेसाठी असतं, जनतेच्या समस्यांच्या निवारणासाठी असतं. परंतु शासनाने कोणत्याच प्रकारची दखल किंवा कोणत्याच प्रकारची ही घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनास मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम आरक्षण संघ समितीद्वारे आज समर्थन देऊन आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर शहरामध्ये जरांगे पाटील आणि लातूर शहरातले आदित्य देशमुख यांची प्रकृती खालवली आहे, त्यांनाही समर्थन देण्यासाठी आज निदर्शन आंदोलन गांधी चौक येथे करण्यात आले.